आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. ज्येष्ठ नेते युसुफ साहेब मेस्त्री यांचं निधन. 40 वर्ष श्रीदत्त कारखान्याचे होते संचालक. शिरोळात झाले अंत्यसंस्कार. दलित मित्र अशोकराव माने फाउंडेशननं शिरोरत्न दिला होता पुरस्कार. श्रीदत्त साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक युसुफ साहेब मेस्त्री यांचं आज निधन झालं. युसुफ साहेब मेस्त्री हे शिरोळ येथील ज्येष्ठ नेते होते. त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य केलं होतं. कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी त्यांचं विशेष योगदान होतं. शिरोळच्या श्रीदत्त कारखान्याचे ते जुने आणि महत्वाचे संचालक होते. 1978 साली श्रीदत्त कारखान्याचे ते संचालक झाले. आज 2018 पर्यंत 40 वर्षे ते संचालक पदावर होते. इतका मोठा काळ कुणालाही संचालक पदावर मिळाला नव्हता. 1984 च्या दशकात साखर कारखान्याचे ते व्हाईस चेअरमन झाले. 1989 पर्यंत ते व्हाईस चेअरमन होते. त्यांनी या काळात लोकसंपर्क तर ठेवलाच होता, शिवाय शेतकरी आणि श्रमिकांचे प्रश्न सोडवले होते. 1962 च्या दशकात तगाई समितीवर त्यांची निवड झाली होती. राज्य सरकारनं त्यांची ही निवड केली होती. 1962 ते 1967 या काळात शेतकऱ्यांना तगाई समितीतून अधिक मदत मिळावी यासाठी नेहमी ते भांडत असत. शिरोळ सारख्या मोठ्या गावात 25 वर्ष ते ग्रामपंचायतीचे सदस्य होते. 1967 साली त्यांनी पिण्याच्या पाणी योजनेसाठी व्यापक आंदोलनाचा लढा हाती घेतला. शिरोळच्या तहसील कार्यालयावर त्यांनी मोर्चाही काढला होता. तत्कालीन गट विकास अधिकारी अडगुळे यांना त्यांनी रोकून धरून पाण्याच्या प्रश्नावर जाब विचारला होता. शिवाय याच दरम्यान त्यांनी उपोषणही सुरू केलं. युसुफ साहेब मेस्त्री यांच्या लढ्याला यश आलं आणि शिरोळातली पहिली पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर झाली. त्यांना खेळाचीही आवड होती. शिरोळ येथील आझाद मंडळाला कायमस्वरूपी जागा देण्याचा निर्णय त्यांचाच होता. शिरोळ तालुका कामगार सोसायटी त्यांनी निर्माण केली होती. शिरोळच्या स्टेट बँकेच्या माध्यमातून कमी व्याजदराची आणि तत्पर कर्ज योजनाही त्यांनी सुरू केली होती. याला मोठा प्रतिसादही मिळाला होता. यासाठी त्यांनी बँकेच्या मुंबई कार्यालयापर्यंतही धडक दिली होती. कलेश्वर तलाव संवर्धनात त्यांचा मोठा वाटा होता. शांत, संयमी, निगर्वी आणि लोकांना बरोबर घेऊन जाणारे अशी त्यांची प्रतिमा होती. टेलिफोन कॉलचे दर वाढल्यानंतर त्यांनी जिल्हा कार्यालयात तक्रार नोंदवून शिरोळ तालुक्यातील जनतेला न्याय दिला होता. पंचगंगा प्रदूषणाच्या प्रश्नावरही ते जागरूक होते. शिरोळ येथील वन वे मार्ग या प्रश्नावर त्यांनी कृमा शिंदे या तहसीलदारांकडे तक्रार मांडून हा प्रश्न सोडवला होता. शेतीला पाणी कमी पडू नये यासाठी त्यांनी तत्कालीन गटविकास अधिकारी संजय चिल्लाळ यांच्या मदतीनं सांगली पाटबंधारे आणि कोयना धरणाशी संपर्क साधून राजापूर बंधाऱ्यात उंची लेवलचं पाणी असावं यात त्यांनी पुढाकार घेतला होता. तत्कालीन गटविकास अधिकारी जयश्री कदम यांच्याशी संवाद साधून शालेय सामने तालुका स्तरावरचे शिरोळातही घेतले जावेत असाही त्यांनी प्रयत्न केला आणि त्याला यशही आलं. दलित मित्र अशोकराव माने फाउंडेशन, रोटरी क्लब आणि अन्य सेवाभावी संस्थांनी त्यांना शिरोळच्या छत्रपती शिवाजी चौकात एक खूप मोठा समारंभ घेऊन पुरस्कारही दिला होता. सर्वांना सोबत घेऊन जाणारे, लोकसंपर्कात असणारे, लोकांसाठी झटणारे, एक तळागाळातील नेते अशी त्यांची ओळख. स्वर्गीय दत्ताजीराव कदम, स्वर्गीय बाबासाहेब खंजिरे, स्वर्गीय सारे पाटील या नेत्यांचा सहवास त्यांना लाभला होता. दलित मित्र दिनकरराव यादव यांच्यासोबतही त्यांनी श्रीदत्त कारखान्याच्या संचालक मंडळात काम केलं होतं. आज त्यांचं निधन झालं. निधनासमयी त्यांचं वय 86 होतं. 1932 साली त्यांचा जन्म झाला होता. महानकर न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे.